आज आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला देवीचं दर्शन घेण्यासाठी. आता वाजले आहेत 10:11 वाजले. तर आता आपण पोहोचलेलो आहोत वडाळा येथे, आणि वडाळा ब्रिज वरून आपण फ्रीवे ने जाणार आहोत न्यू बॉम्बे साईडला, आणि तिथून मग JNPT रोड पकडून आपण पनवेल वरून लोणावळा वगैरे करून पुढे आपण जाणार आहोत. छोटासा घाट लागला वाटा इथं लातूर वगैरे पण आहे. लातूर 72 औरंगाबाद 271 साठी जागा शोधायची आपल्याला. जागा
कुठं? आणि वांदळ लेपलाय झाले इथे लिहिले वांदळ लेफ्ट साइडला. भजी आपल्याकडे काय बटाटा भजी बटाटा भजे. रामलीला लॉज एसी नॉन एसी डिलक्स रूम 2400 और टॉटर है बघ लॉज बघा झालेलो गाडी उभी करायला जागा कुठे पण इथं. अरे इथं मागा गेला चांगलं असं लांब होईल हे बघ इथं अंडरग्राउंड पार्किंग आहे कुठे हे बघ लॉज मध्ये आपल्याला थोडी काय राहायचे यार 500 रुपये भेटले गरम पाणी अंघोळीला भक्तनिवास मध्ये चालत करायचे ना चढ असला तर इथे आपण वृंदावन हॉटेलमध्ये नाश्ता केल्यानंतर आपण आता देवीच्या दर्शनासाठी निघालो आहोत. भरपूर कडक ऊन आहे. सर्वांनी मम्मी आणि विद्यानी कोमलने पदर घेतलाय. नैनेतने वासने टोपी घातली. नाही
Thank you.
अशी लाईन रांगेची व्यवस्था इथे असते देवीच्या दर्शनासाठी. माझ्याकडे नंबर नाही त्याचा. अरे मग आम्हाला बाहेर काढतील तर दर्शन घेऊन. देवीचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही फ्रेश होऊन मुंबईसाठी निघालो आहोत. त्याआधी लंच करण्यासाठी, दुपारचं जेवण करण्यासाठी आम्ही या हॉटेलमध्ये आलेलो आहोत, कावेरी हॉटेलमध्ये. आणि आपण ऑर्डर केलेली आहे पनीर टिक्का मसाला, अख्खा मसूर आणि व्हेज मराठा भाजी आणि रोटी आणि डाळ तडका आणि जिरा राईस खाणार आहोत. आणि युवांसाठी डाळ भात ऑर्डर केलेला आहे. आणि आता मग जेवून मुंबईसाठी निघणार आहोत. ह्या लोकेशनपासून मुंबई ही जवळजवळ 450 किलोमीटर आहे, तर तिथे पोहोचण्यासाठी जवळजवळ 8 ते 9 तास आपल्याला ड्राईव्ह करावं लागेल. कार खूप ऊन आहे, खूप म्हणजे जबरदस्त ऊन आहे. 41 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे. नमस्कार. तर आज आम्ही चाललेलो आहोत तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी.
आता वाजले आहेत 11 आणि आपण थेट नॉनस्टॉप तुळजापूरला जाणार आहोत. आणि आता मुंबईतून आपण निघालो आहोत आणि इथून लोणावळ्या मार्गे पुणे, त्यानंतर पुण्यापासून आपला पुणे सातारा हायवे आहे त्यावरून आपण जाणार आहोत. पंकज गाडी चालवतोय, युवांश इथे बसलाय आणि मागे मम्मी पप्पा विद्या कोमल, असं आमचं सिटिंग अरेंजमेंट आहे गाडीमध्ये. मम्मीला काय हसायला येते काय माहित. जेवण्यासाठी एकदम झणझणीत आहे काय ते तर आम्ही कांदा घे रे.